आपली खाडी आहे म्हणून पाणी जाते तरी काही कमचा कमरी गरम मध्ये पाणी कमरे इतकं पाणी साचलेलं आहे. वाजव अरे वाजव 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 देवा पबजी मध्ये जिंकू द्या त्याला बोलो इथे बघा इथे बघा मी इकडे ये काय करते ऐसा सिंहगड रोड परिसरात कमरे इतकं पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे या पाण्यातून आता नागरिकांना वाट काढावी लागते. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, गाड्या सुद्धा पाण्याखाली बुडालेल्या आहेत, त्यामुळे घरातल्या चीज वस्तूंचं आणि गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आपली खाडी आहे म्हणून पाणी जाते तरी काही कमचा कमरी गरम मध्ये पाणी जाम पडला थंडी लागायला लागले पहिले गरम गरम भजी कांदा भजी बटाटी भजी हे लोक जो गोसाला आणले मला बटाटी भजी आवडते पावसाळे बरं वाटते गावाला हा थांब जात कारण करून मजा येते गावाला मोदकाची प्रिपरेशन चालू आहे संध्याकाळच्या आणि दुपारचं जेवण झालंय दाल चटणी खोबऱ्याची आणि वट्टाण्याची भाजी वट्टाण्याचा आणि आता गोसाला मी तर बाई याची खाणार आहे बट्टाण्याची. नमस्कार मित्रांनो, तुझं स्वागत आहे युट्यूब चॅनल जे मात्र ब्लॉग्स मध्ये. भाई सकाळपासून पाऊस पडतोय, सकाळपासून काय खूप दिवस झाले पाऊसच पडतोय, इथे तिथे पाणी भरला येते. तर आता बटाटे घ्यायला चाललो आहे, बटाट्याची भजी बनवायची घरात जेवण वगैरे बनवले, गोसाल्याची भजी तर खात नाही, थोडा चांगला पाऊस पडतोय तर विचार केला बटाट्याची भजी खावी. तर आता बटाटे घ्यायला चाललो आहे. चला भाई एवढीच बटाटी घेतली, बाकी सगळी खराब होती म्हणून थोडीशीच घेतली भाई. आणि आता निघालो फटाफट जाऊन बटाट्याची भजी करतो. काय मग खराब आण सगळी त्याचे का पीठ आहे आवरीच आणले. आणि मोदकाचं पण रेडी झालेलं आहे, संध्याकाळच्या पण आता खायला नाही भेटणार. चला भाई बारीक बारीक कापून घेतलंय.
थोडा सोडा टाकतोय. पाणी टाकून मिक्स करणार आहे. अख्खा पाणी झालंय. आपण थोडं पीठ अजून टाकायला सांगितले. बस होईल ना? बस. चला भाई, तेल गरम झालंय. चला मित्रांनो, आता जेवायला बसलो. जेवण घेतले, भजी पण केलीत, मस्त गरम गरम आहेत आणि व्हिडिओ बघतोय आपलेच. अडक ना प्रेशर आहे ना, खूप जास्त आहे. नेटवर्क स्लो आहे भाई पावसामुळे. विनीत आणि वंश पण आले. दादा जेवतोय आणि टाइमपास करते. चला बाय, आता यूट्यूबवर लाईव्ह आलो आहे. पबजी खेळतो आम्ही. व्हिडिओ काढायला काढलाय. हे बघा, मम्मी बाइंदरला गेलेली तर समोसा घेऊन आले. आमचा पबजी चालू आहे. चला बाई, हे भाकरीचं पीठ आहे आणि मोदक बनवायला घेतलेत मम्मीने. चला मोदक रेडी. चला मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजले आणि सकाळपासून पाऊस पडतो. आता पण पडतो असं नाही, पण एकदम स्लो झालाय. तर फटाफट भाटीवर जाऊन येतो. साईबाबाचं देऊळ आहे आपलं, तर तिकडे पूजा वगैरे आरती आज केली नाही, तर हार वगैरे घेऊन चाललोय. चला चला बाई, इथे पण हार लावून घेतो पहिला. खेळतान पावसाली क्रिकेट. काय बॉल दिसेल बाबा, अख्खा चिखल झाला इथे. साई बाबा की जय. चला बाई, हार वगैरे लावून घेतले, आता निघतोय. मम्मी आता कच्चे केळ्याची भाजी बनवते. मोदक ठेवले. छोले आहेत वाटतं आज. छोले आणि केली टाकून भाजी बनवणार आहे मम्मी. आणि ते मोदक ठेवलेत करत. चला बाई, मीच बनवतोय आणि मम्मीला बोललो मी
माझ्या हिशोबाने बनवतो करून. आता याची प्युरी बनवणार आहे मी मस्त. याला शिजवणार आणि याची प्युरी बनवणार. चला बाई, आपले मोदक रेडी आहेत. आता मम्मी काढून ठेवते सर्व बाहेर आणि आपले इकडे चालूच आहे. थंड करत ठेवले. आता हे व्हॉट इज दिस? मिरची, कोथिंबीर आणि खोबरं. वाटण ते बघा, हे मिक्सर करणार आहे आणि हे वाटण आहे. मीठ मसाला आणि हे टाकून घेतो. आता खोबऱ्याचं वाटण. गरम मसाला आ गया अभी इसमें. चला भाई, छोले मसाले घ्यायला गेलेलो. अख्खाच टाकायला लागलो. कसुरी मेथी टाकतोय आता. चला भाई, सगळं टाकून घेतलंय. आता गॅस लो केलाय. धीमी आंच पे पकाने वाले इसको. झोपले तर काय, जा लवकर. वंशला कढी पीस आणायला पाठवले रुबीसाठी, मी भाजी बनवतोय म्हणून. चला भाई, वंश आलेला आहे कढी पीस घेऊन. पुऱ्या करायला घेतले ना आता नाणे आणि तेजू करते. चला भाई, बसलो जेवायला. विनीत पण बसलाय. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.